आपला पहिला प्रश्न आहे अनौपचारिक पत्रात आई वडिलांसमान व्यक्तींना गुरुजनादी व्यक्तींना व टिंबटिंब यांना साष्टांग नमस्कार असा मायना लिहिण्याचा प्रगत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही रिकामी जागा भरायची आहे तर पहिली रिकामी जागा भरा असा प्रश्न विचारला आहे तर याचा अचूक उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन तीर्थस्वरूप अनौपचारिक पत्रामध्ये आई वडिलांसमान व्यक्तींना गुरुजनादी व्यक्तींना व तीर्थस्वरूप यांना साष्टांग नमस्कार घालतात असा मायना लिहिण्याचा प्रगात आहे प्रश्न क्रमांक दोन पाहूयात गटात न बसणारा शब्द या ठिकाणी ओळखायला सांगितला आहे तर बघा ऑप्शन काय दिलेत राऊळ मंदिर देवालय आणि राळ तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दोन तीन राऊळ मंदिर आणि देवालय या तिन्हींचा अर्थ एकच होतो मंदिरासाठी हे समानार्थी शब्द आहेत आणि ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी राळ हा गटात न बसणारा शब्द आहे प्रश्न क्रमांक तीन पाहुयात रुधीर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता तर बघा रुधिर या शब्दाला यापैकी समानार्थी शब्द रक्त हा आहे ऑप्शन क्रमांक एक याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार पाहूयात दुपारच्या भोजनानंतरची अल्पशी निद्रा म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे तर दुपारच्या भोजनानंतर जी अल्पशी निद्रा असते त्याला वामकुक्षी असं म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन वामकुक्षी याचं अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न पाहूयात अजानूबाहू म्हणजे काय तर अजानूबाहू म्हणजे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा ऑप्शन क्रमांक तीन बघा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा त्यालाच अजानूबाहू असं म्हणतात प्रश्न क्रमांक सहा पाहूयात उष्ट्या हाताने कावळा न आकलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर पटकन उत्तर द्यायचं मित्रांनो तुमच्याकडे फक्त तीन सेकंदाचा वेळ असणार आहे उष्ट्या हाताने कावळा न हकलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर याचं अचूक उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार कधी कोणाला काहीही न देणे म्हणजेच उष्ट्या हाताने कावळा न हकलणे असा या वाक्प्रचाराचा अर्थ होतो प्रश्न क्रमांक सात पाहूयात मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकात टिंबटिंब या ठिकाणी श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळला तर बघा मित्रांनो मराठी भाषेतला पहिला शिलालेखा कर्नाटकामध्ये श्रावण बेळगोळ ऑप्शन क्रमांक तीन आहे बघा श्रावण बेळगोळ या ठिकाणी श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळला प्रश्न क्रमांक आठ पाव्यात लाभले अमास भाग्य बोलो तो मराठी या काव्यपंक्ती कुणाच्या आहेत तर बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत तर या काव्यपंक्ती या सुरेश भट यांच्या आहेत ऑप्शन क्रमांक एक सुरेश भट यांच्या या काव्यपंक्ती आहेत प्रश्न क्रमांक नऊ आहे बघा टिंबटिंब आणि टिंबटिंब यांना स्वराधी असे म्हणतात तर बघा यापैकी या चार ऑप्शन आहेत आपल्याला यामधील स्वराधी कोणत्या असं ओळखायचं आहे तर यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन आहे बघा अम आणि अहा यांना स्वरादी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा आहे त थ द ध ही टिंबटिंब आहेत तर बघा त थ द ध ही यापैकी वर्ण आहेत ऑप्शन क्रमांक चार दंत्यवर्ण ही आहेत प्रश्न क्रमांक अकरा पाहूयात बघा दुरात्मा शब्द दिला आहे आणि या ठिकाणी आपल्याला दुरात्माची संधी ओळखण्यासाठी सांगितलं आहे तर दुरात्मा याची संधी असं होईल अधिक आत्मा ऑप्शन क्रमांक तीन दु अधिक आत्मा ही दुरात्माची संधी होईल प्रश्न क्रमांक बार आहे खोंड या शब्दाचे श्रीलिंगी रूप काय तर खोंडचं श्रीलिंगी रूप कालवड असं होईल ऑप्शन क्रमांक दोन खोंडचं श्रीलिंगी रूप हे कालवड असं होईल पुढील प्रश्न पाहूयात चौदा भाषा यात चौदा हा शब्द टिंबटिंब तिम्ब आहे तर बघा चौदा भाषांमध्ये चौदा हा शब्द गणनावाचक संख्याविशेषण आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा गणनावाचक संख्याविशेषण या ठिकाणी चौदा हा शब्द आहे प्रश्न क्रमांक चौदा पाहूयात वाटाण्याच्या अक्षदा लावणे या वाक्प्रचाराचा का अर्थ काय तर बघा वाटाण्याच्या अक्षदा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्टपणे नाकारणे असा होतो ऑप्शन क्रमांक तीन आहे बघा स्पष्टपणे नाकारणे या वाक्प्रचाराचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक पंधरा बाव्यात नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे तर या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे तुमच्याकडे तीन सेकंदाचा वेळ असणार आहे अचूक उत्तर देण्यासाठी नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे तर या म्हणीचा अचूक अर्थ पालथ्या घड्यावर पाणी असा होतो ऑप्शन क्रमांक तीन पालथ्या गड्यावर पाणी नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणजेच पालथ्या गड्यावर पाणी होय पुढे पाहूयात बघा प्रश्न क्रमांक सोळा ते प्रश्न क्रमांक अठरा दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा बघा या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत तिन्ही प्रश्नांना यामधून आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा उज्ज्वल हा शब्द दिलेला आहे आणि यामधला आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे ज्याचं अचूकपणे लिहिलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर बघा यामधील ऑप्शन क्रमांक एक उज्ज्वल ज ला ज आणि त्याला व लावलाय आणि शेवटी ल उज्ज्वल ऑप्शन क्रमांक एक याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे बघा दीर्घायुषी हा शब्द दिलेला आहे तर यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन द ला दुसरी बॅलांटी आणि य ला पहिला उकार दीर्घायुषी हा बरोबर शब्द या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा साहित्यिक मित्रांनो बऱ्याच परीक्षांमध्ये साहित्यिक हा शब्द अचूक शब्द ओळखण्यासाठी येतो तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं नेहमीच कन्फ्युजन होतं तर बघा यामध्ये साहित्यिक ऑप्शन क्रमांक दोन ह ला पहिली वॅलांटी आणि य ला त्य जोडलाय आणि त्याला पहिली वॅलांटी लिहिलेली आहे तर याचं अचूक उत्तर हे आहे ऑप्शन क्रमांक दोन हे साहित्यिक हे शब्द अचूकपणे लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात पुढील वाक्यातील अव्ययाचा योग्य पर्याय निवडा संपत्ती मिळवावी पण परोपकार करावा तर या वाक्यामधील आपल्याला अव्ययाचा योग्य पर्याय निवडायचा आहे तर याचं अचूक उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन हे उभयान्वयी अव्यय आहे संपत्ती मिळवावी पण परोपकार करावा हे उभयान्वयी अव्यय आहे पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्यातील पहिल्या शब्दाची जात ओळखा कोण आले होते मला माहीत नाही यामधील कोण या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर कोण हे सामान्य सर्वनाम आहे ऑप्शन क्रमांक एक कोण हे सामान्य सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक एकवीस पाहूयात ज्या वाक्यामध्ये सकर्मक क्रियापद आहे असं वाक्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर चार वाक्य आहेत मी पेरू खातो बाळ हसते रमेश जात आहे आणि त्याला खवते तर यापैकी बघा ऑप्शन क्रमांक एक आहे मी पेरू खातो या वाक्यामध्ये सकर्मक क्रियापद आहे ऑप्शन क्रमांक एक याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे बघा रीती वर्तमान काळातील वाक्य आपल्याला या चार वाक्यांमध्ये ओळखायचं आहे मी लेखन करीत असतो मी पुस्तक वाचित असते मी व्यायाम केला आहे आणि मी लेखन करीत राहील तर यामध्ये मी लेखन करीत असतो हे रीती वर्तमान काळातील वाक्य आहे ऑप्शन क्रमांक एक याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे पुढील शब्दाची विभक्ती ओळखा शब्द दिलेला आहे रमाबाईस आता तर रमाबाईस या शब्दाची विभक्ती चतुर्थी ही आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाहूयात आज उद्या या शब्दाचा समास ओळखा तर आज उद्या या शब्दाचा समास हा ऑप्शन क्रमांक एक दिलाय बघा वैकल्पिक द्वंद्व समास हे या समासाचं उदाहरण आहे आणि प्रश्न क्रमांक पंचवीस दिलाय बघा पुढील वाक्यातील अलंकार ओळखा वाक्य दिलं आहे मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना तर या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे तर हे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक दोन मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना हे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे